सांगली मध्ये एटीएम द्वारे पैसे चोरणाऱ्याला जेरबंद करण्यात आलंय. त्याच्याकडून 15 एटीएम कार्ड आणि 18,000 रोकड जप्त करण्यात आली आहे. हा चोर वेगवेगळ्या एटीएम कार्डचा वापर करून एटीएम मधून चोरी करत होता. बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा चोर पोलिसांच्या तावडीत सापडलाय. मोहम्मद अब्दुल रहीम अर्शद असे या चोराचे नाव आहे. त्याच्याकडून 15 एटीएम कार्ड आणि 18,000 रोकड जप्त करण्यात आली आहे. सांगलीच्या गावा भागातील अर्बन बँकेच्या शाखेजवळ असलेल्या एटीएम मधील रखवालदाराला धक्का मारून आरोपी पळून जात होता. बँकेच्या कर्मचाऱ्याने हे पाहिले आणि आरोपीचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.